आपल्या कारमध्ये दोन धारधार चाकू घेऊन फिरणाऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली आहे त्याच्या ताब्यातून पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय तोफिक खान उबेद खान असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना माहिती, माहिती मिळाली की शहरातील उस्मानपुरा येथील श्री गुरुदेग बहादूर हायस्कूल चौकामध्ये एक तरुण त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये धारदार घातक शस्त्र घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता तेथे एक कार ते कार आली तेव्हा पथकाने त्या कारची झडती घेतली तेव्हा कारमध्ये तीनशे रुपये किमतीची पावणे तेरा इंच लांबीची कुकरी तर पाचशे रुपयाची सोळा इंच लांबीची कुकरी मिळाली आहे त्यानंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले तौफिक खान उबेद खान असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे गुन्हे शाखेच्या बदकाने धारदार शस्त्र आणि कार असं एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शहरात मागील काही दिवसांपासून छोट्या मोठ्या कारणावरून चाकूने वार करून खुरून करण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईने होणारी घटना टळली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे